आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. येता 10वी इतिहास प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास या धड्याचा आपण आज अभ्यास करूया. आज आपण पाहणार आहोत प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता या शब्दामध्ये प्रसार आणि माध्यमे, प्रसार म्हणजे काय तर दूरवर पोहोचवणे. ती बातमी कशी दूरवर पोहोचवणार, कशाच्या माध्यमातून, तर ती माध्यमे कोणती, तर आज आपण पाहणार आहोत 5 प्रसार माध्यमांची ओळख. आता पूर्वी कोणती प्रसार माध्यमे होती, आत्ताची प्रसार माध्यमे कुठले, तर वर्तमानपत्रे, त्याचप्रमाणे TV, रेडिओ, इंटरनेट यांच्या माध्यमातून आपण लगेच ती माहिती पोहोचवू शकतो. पण पूर्वीच्या काळी कशी, पूर्वीची साधने कोणती होती, तर समजा बिहारमध्ये दुष्काळ पडलेला आहे, हा बिहारमधला दुष्काळ पडलेला आपल्याला दिल्लीपर्यंत ही बातमी पोहोचवायची आहे, तर ती कशी पोहोचवली जायची, कारण त्यावेळी काही TV रेडिओ ही माध्यमे नव्हती, तर काय केलं जायचं, तर एखादा खलिता घ्यायचा आणि तो काय करायचा, घोड्यावरून तो खलिता दिल्लीपर्यंत पोहोचवायला जायचा. मग ते दिल्लीच्या बादशाला तो मिळणार, तिथून त्याच्यावरती कारवाई होणार आणि ती इथंपर्यंत पोहोचेपर्यंत काय व्हायचा, यामध्ये वेळ लागत होता. पण आता काय झालेलं आहे, इंटरनेटमुळं जग जवळ आलेलं आहे. तर आपण पूर्वीच्या साधनामध्ये राजेशाहीच्या काळामध्ये काय केली जायची, दवंडी दिली जायची. राजेशाहीच्या काळामध्ये काय केली जायची, दवंडी दिली जायची. म्हणजे एखादी गोष्ट असायची ती सगळ्या गावामध्ये सांगितली जायची. जसं आता कावळीची साथ आली की काय केलं जातं, कावळीची साथ आलेली आहे त्यामुळे लोकांना आता संदेश द्यायचा आहे की पाणी उकळून प्या. तर काय केलं जातं, आता शहरं मोठी झालेली आहेत त्यामुळं रिक्षामध्ये माईक लावला जातो आणि त्या माईकच्या माध्यमातून काय केलं जातं की लोकांना सांगितलं जातं की पाणी उकळून प्या, आरोग्याची काळजी घ्या, किंवा डेंग्यूची साथ आली, अशा प्रकारे ही माहिती पोहोचवली जायची. त्यावेळी काय केली जायची, गावामध्ये दवंडी पेटवली जायची, तोंडी प्रसार केला जायचा. म्हणजे तोंडी प्रसार म्हणजे कसं, एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला, तिसऱ्याकडून चौथ्याला, अशी ही तोंडी प्रसार व्हायचा. आता उदाहरणार्थ आता कोविडची साथ आलेली आहे, एखाद्या आपल्या शेजारीच एखाद्याला कोविडची लागण झालेली आहे, तर आपण लगेच म्हणतो तुला काय माहिती आहे काय, त्या घरामध्ये काय झालेलं आहे, कोविडचा पेशंट सापडलेला आहे, तो लगेच दुसऱ्याला सांगतो, तो लगेच तिसऱ्याला सांगतो. अशा प्रकारे प्रसार होतो, तसा काय केला जायचा, तोंडी प्रसार केला जायचा. आता ब्रिटिश काळ आला आणि ब्रिटिश काळामध्ये आल्यामुळं छपाई यंत्राची सुरुवात झाली, छपाई सुरुवात झाली, त्यामुळं वृत्तपत्रे नियतकालिके छापली जाऊ लागली आणि हे बातमीचा प्रसार होऊ लागला. आता आपल्या इथं कुठली कुठली वृत्तपत्रं आहेत, तर महासत्ता आहे, पुढारी, सकाळ, लोकमत इत्यादी, तशी तिथं वृत्तपत्रे सुरू झाली. नियतकालिका म्हणजे काय, ठराविक कालावधीमध्ये छापली जाणारे, प्रकाशित केले जाणारे प्रकाशन म्हणजे नियतकालिके. ठराविक कालामध्ये म्हणजे कसं, 7 दिवसानं त्याला साप्ताहिक म्हणतो, 15 दिवसानं पाक्षिक म्हणतो, महिन्यानं त्याला मासिक, 3 महिन्यानं त्रैमासिक, 6 महिन्यानं छापलं जाणारं सामायिक आणि वर्षानं छापल्यानं वार्षिक, अशा प्रकारची नियतकालिके छापली जाऊ लागली. आता 5.2 प्रसार माध्यमांचा इतिहास. आता त्यामध्ये वृत्तपत्रे म्हणजे काय, तर दैनंदिन बातम्या, त्याचप्रमाणे माहितीपर अग्रलेख आणि लेख नियमितपणे रोजच्या रोज छापून विक्रीत केले जाणारे प्रकाशन म्हणजे काय, वृत्तपत्रे. परत एकदा बघा, दैनंदिन बातम्या, त्याचप्रमाणे माहितीपर अग्रलेख व लेख नियमितपणे रोजच्या रोज छापले जाणारे किंवा छापून विक्रीत केले जाणारे प्रकाशन म्हणजेच काय, वृत्तपत्रे. आता ही वर्तमानपत्रे जी आहे ती कशा प्रकारची असतात, स्थानिक म्हणजे पहिला. आता समजा इचलकरंजी महासत्ता, त्यामध्ये काय येणार, तर इथं इचलकरंजीमध्ये कोणत्या बातम्या आहेत, त्या पहिला स्थानिक, त्यानंतर देशांतर्गत म्हणजे देशात चाललेलं आहे, आणि त्यानंतर जागतिक, अशा प्रकारच्या अशा स्वरूपाच्या काय असायच्या, बातम्या असायच्या. आता लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, कुठे कुठले, तर न्यायमंडळ,
कार्यकारी मंडळ त्याला अधिकारी मंडळ म्हणतात आणि विधी मंडळ म्हणजे सर्वोत्तर विधानसभा आणि प्रसार माध्यमे म्हणजे मीडिया बघा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमे म्हणून ओळखली जातात हा लोकशाहीचा काय आहे चौथा स्तंभ आहे आता आधुनिक काळामध्ये प्रत्येक वृत्तपत्र जे आहे त्या प्रत्येक वृत्तपत्राने काय केलंय ई वृत्तपत्र तयार केलेलं आहे म्हणजे आपल्याला केव्हाही ते वृत्तपत्र इंटरनेटवर बघता येतं आता पुढचं पॉइंट आहे आधुनिक काळात प्रत्येक वृत्तपत्राने काय केलेले ई वृत्तपत्र तयार केलेले वर्तमानपत्राची पूर्वसुरी त्यामध्ये आता म्हणजे वर्तमानपत्र हे सुरू होण्याची आधी कसं माहिती पुरवली जाते तर इजिप्तमध्ये आदेशांचे कोरीव लेख जे आहे ते सार्वजनिक ठिकाणी लावले जायचे बघा इजिप्तमध्ये काय केले जायचे आदेशाचे जे कोरीव लेख आहेत ते सार्वजनिक ठिकाणी लावले जायचे जसं आपण 10वीचा निकाल असेल 12वीचा असेल स्कॉलरशिप असेल NMMS असेल यांचा निकाल लागला की आपण काय करतो एक छानपैकी कोरीव असा फळ्यावर कोरीव असं लिहितो आणि किंवा एक आता डिजिटल लावतो आणि सार्वजनिक ठिकाणी ठेवलं जातं आता हे सार्वजनिक ठिकाणी ठेवल्यामुळं काय होतं तर लोक ते पाहतात आणि त्याची प्रसिद्धी होते तसं पूर्वी काय केलं जायचं आदेशांचे जे कोरीव लेख आहे ते सार्वजनिक ठिकाणी लावलं जायचं जसं आपण असं एखादा माहिती जी आहे ती काय करतो सार्वजनिक ठिकाणी ठेवतो त्याप्रमाणे आता प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये हुकुमांचे कागद वाटत प्राचीन रोमन साम्राज्य जे होते त्यामध्ये काय केले जायचे हुकुमांचे कागद वाटले जायचे जसे आता एखादी गोष्ट प्रसिद्ध करायची असेल आता कोविड आलेला आहे कोरोनामुळं काय झालेलं आहे शासनानं आता सार्वजनिक आत्ताच गणपती विसर्जन झालं आहे त्यावेळी काय सांगितलेलं होतं प्रत्येक घरपती एक एक कागद पोहोचवलेला होता आदेशाचा की तुम्ही काय करा नियमांचं पालन करून तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळून काय करा मूर्ती दान करा आणि त्याला सर्वांनी काय केलेलं आहे साथ दिलेलं आहे तशा प्रकारे काय केलं जायचं प्राचीन रोमन साम्राज्य हुकुमांचे कागद जे आहे ते वाढत असत आता जुलियस सीझरचे ॲक्टा डायना हे वृत्तपत्र जे आहे ते सार्वजनिक ठिकाणी लावलं जायचं ॲक्टा डायना म्हणजे काय तर रोजच्या ज्या घटना आहेत त्या रोजच्या घटना काय केल्या या वृत्तपत्रातून सार्वजनिक ठिकाणी लावल्या जायच्या त्याचप्रमाणे चीनमध्ये 17व्या शतकात सरकारी निवेदनं जी आहेत ती सरकारी निवेदनं वाटली जाईल आता इंग्लंडमध्ये सुद्धा महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या घटनांची कागदपत्रे वाटली जायची